जितेंद्र आव्हाड अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्या तयारीत आहेत. आव्हाड कुठे आहेत ते सध्या माहीत नाहीये, मात्र त्यांच्या अटकेची शक्यता नाकारता येत नाहीये, त्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज करण्याची प्रक्रिया आव्हाडांकडून सुरू करण्यात आली. जितेंद्र आव्हाड दिवसभरात मीडियासमोर आले नाहीत, मात्र त्यांची एक भावुक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुलीचा किंवा मुलीचा आणि जावयाचा मर्डर होणार हे ऐकून बापाला काय वाटेल, पिता म्हणून हे सगळं सहन करायचं, घाबरून घरी बसायचं की मैदानात यायचं, असे प्रश्न आव्हाडांनी या पोस्टमध्ये केले. नवनीत राणा जात पडताळणी प्रकरणात मुंबईतलं कोर्ट 2 मार्चला निकाल देणार आहे. या प्रकरणात राणा आणि त्यांच्या वडिलांच्या याचिकेवर शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोरचा युक्तिवाद पूर्ण झालाय. या प्रकरणात न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय, 2 मार्चला हा निकाल दिला जाईल. उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा मावस भाऊ तब्बल 18 वर्षानंतर सापडला. युवराज जाधव असं त्याचं नाव आहे. आणि अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. लातूरमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना वास्तव चित्रपट पाहून तो घरातून पळून मुंबईत आला होता. सध्या तो माहीमच्या झोपडपट्टीत राहतो. तिथे सुषमा अंधारे यांचा पोस्टरवरचा फोटो पाहून त्यानं त्यांच्याशी संपर्क साधला. राज्यात 30,000 शिक्षकांची रिक्त पदं भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 17व्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनाचा शुभारंभ सिंधुदुर्गमध्ये झाला आणि त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाकडून 223 कोटी रुपये देण्यात आले. वेतनासाठी निधी संबंधी राज्य सरकारकडून GR निघालाय, त्यामुळे आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीचा आता अर्धा महिना उलटलाय, तरी एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार झालेला नाहीये. बदलापूर आणि नेरळ इथल्या पादचारी पुलांच्या कामासाठी शनिवारी रविवारी मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे काही लोकल आणि एक्सप्रेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. अनेक लोकल या अंबरनाथमधून सोडण्यात येणार आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24